आपले झालेत आता करून सर्व, याला काय नाव द्यायचं ते काय मला माहीत नाही, याचं काय नाव आहे याला काय म्हणतात, मनाने फिर शिपी केलेली मी, खूप छान झाली आणि टेस्टी पण झाली, एक खाऊन बघितलंय मी, सर्व झालेत आपले आता। हे पहा आज आपण एक नवीन रेसिपी करतोय, त्यासाठी मी तांदूळ घेतलेले आहेत, साधे तांदूळ आहेत तुमच्याकडे जे घरात असतील ना ते तांदूळ घ्यायचे, तर याला मी काय केलेलं आहे 7 तास भिजून दिलेलं आहे, 7 तासामध्ये आपले तांदूळ चांगले भिजतात। आता याला आपण उपसून काय करू, मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक पेस्ट करून घेणार आहोत याचे। आता याला काय म्हणतात, काय करणार आहे, नवीनच करणार आहे, त्याला काही नाव नाही आहे, ट्राय केली होती एकदा, खूप छान झाली होती, आज परत करते मी। आता हे बघा आपण निम्मी पेस्ट केलेली आहे, आता निम्मी याच्यामध्ये आपल्याला अर्ध बॉईल केलेलं बटाटा टाकायचं, म्हणजे उकडून घेतलेलं बटाटा आहे हे आपण अर्ध याच्यामध्ये टाकणार आहे, कारण का तांदूळ बारीक केल्यानंतरच आपल्याला हे बटाटा याच्यामध्ये घालायचं आहे, म्हणजे चांगलं मॅच होतं ते। आता याला आपण परत फिरून घेणार आहोत। हे पहा आता चांगली झालेली आपली पेस्ट, आपण काढून घेऊ आता हे एका डब्यामध्ये आणि दुसरा पण घाणा असाच प्रकारे काढून घेऊया आपण। आता डब्यात आपण काढून घेतलेली आहे, असंच पाहिजे घट्टपणा, जास्त पातळ पण नको आहे, जास्त घट्ट पण नको आहे, तर आपण दुसरा घाणा पण असाच काढून घेऊया। हे पहा आपण असं सगळं आता पीठ हे दळून घेतलेलं आहे मिक्सरवर, आणि आपण याच्यामध्ये एक बटाटा टाकलेला आहे बॉईल करून उकडून, म्हणजे तर याला आपण असं चांगलं मिक्स करून घेऊया आता, म्हणजे सगळं ते मिश्रण एकत्र होईल। आपण 2-3 घाणे काढून घेतलेले आहेत हे पिठाचे, हे आपण आता 2 मिनटं चांगलं ढवळून घेतलेलं आहे। आता हे पुढं काय करायचं मी दाखवते तुम्हाला। हे बघा आता आपण याच्यामध्ये एक छोटासा कांदा घेतलेला आहे आणि 2 पाकळ्या लसणाच्या आणि 4 मिरच्या आहेत, इथं 2 मिरच्यांचे तुकडे केलेले आहेत, एक बारीक टमाटर चिरून घेतलेलं आहे एकदम बारीक, आणि एक शिमला मिरची अगदी छोटी साईजची शिमला मिरची आहे, ही पण बारीक क्रश करून घेतलेली आहे आपण। हे आपण सगळं आता याच्यामध्ये घालणार आहोत, ही शिमला मिरची आणि हे 2 मिरच्या आहेत हिरवे तुकडे आणि एक छोटा टमाटा, हे छोटा टमाटा आहे आणि हे बारीक कढीपत्ता आहे एकदम बारीक करून घेतलेला आहे, हा कढीपत्ता पण टाकणार आपण याच्यामध्ये, आणि ही हिरवी कोथिंबीर 2-3 चमचे घेतलेली, भरपूर घाला काय प्रॉब्लेम नाही याला, आणि हे 1/4 चमचा जिरे घेतलेलं आहे मी, हे जिरे पण टाकूया आपण याच्यामध्ये, आणि मीठ, किती मीठ लागतं आहे, आपण 1 वाटी तांदूळ घेतलेले आहे तर त्याला आपण 1/4 चमचा मीठ टाकलेलं आहे चवीनुसार, तुम्ही अंदाजेनुसार टाका, 1 वाटी तांदूळ आहेत हे। आपण याला आहे ना चांगलं मिक्स करून घेऊया आता, खूप भारी रेसिपी आहे, वेगळीच पद्धत आहे। या असं 2 मिनटं चांगलं मिक्स करून घ्यायचं याला, हे थोडस घट्ट आहे, आपण याचं थोडस पाणी टाकूया, 1-2-3 चमचे पाणी घालायचं याच्यामध्ये आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं। तुम्ही याला अद्रक टाकलं ना तरी चालेल, कारण माझ्याकडे अद्रक नव्हतं म्हणून मी टाकलं नाही, आणि नाही घातलं तरी पण चालतं आवडीनुसार तुमच्या। आपण हे 10 मिनटं आता झाकून ठेवूया, फक्त 10 मिनटं पेटवलं आहे, आणि हा पॅन आहे, हा पॅन ठेवूया आपण आता गॅसवर। आता आपल्याला 5-7 मिनटं झालेले आहेत या पिठाला, मस्त दिसतंय ना एकदम, 5-6 मिनटं ठेवलं ना तरी पण चालतं। इनो आहे, इनोचं पॅकेट आहे, याच्यामध्ये 1 पॅकेट टाकायचं आहे आपल्याला, इनो टाकते आई, 1 चमचा इनो आहे, आपण हा इनो टाकूया याच्यामध्ये, त्याच्यावरून आपल्याला थोडंसं पाणी ओतायचं आहे, हलक्या हाताने थोडस कालवून घ्यायचंय बघा, हे असं एक पुढे टाकायची फक्त, इनोची जास्त काही टाकायची नाही, 1 छोटा चमचा
आणि गॅसवर पहिला पॅन ठेवायचा आणि त्यानंतर युनो वगैरे टाकायचं. बेटर बघ अशा प्रकारे झालं पाहिजे, जास्त पातळ पण नको आणि जास्त घट पण नको. थोडंसं तेल टाकूया. गॅस बारीक आहे का मोठा आहे? गॅस एकदम छोटा साईज ठेवायची तुम्हाला गॅसची. थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे. आता आपण हे याच्यावर टाकून देऊया अशा प्रकारे. आकार किती करायचं आपल्याला? काय याला पांगवायचं नाही, काही नाही, थोडंसं असं आपोआप पांगलं जातं ते. असं जाडच ठेवायचं. वा. आणि गॅस एकदम बारीक ठेवायचा आपल्याला. दिसतंय पा. याच्यावर आपण आता 2 मिनिटासाठी झाकण ठेवणार आहोत. 2 मिनिटासाठी झाकण ठेवूया याच्यावर. 2 मिनिटं ना? हा, गॅस एकदम बारीक ठेवायचा. चालन, आपण 2 मिनिटात पाहूया. आता आपण चेक करून बघूया झालंय का काय. 10 मिनिटं झाले का? 10 मिनिटं नाही, 4-5 मिनिटं झाले. वाव, छान झालं. भारी बघा, उकळलंय खाली बघ, दिसतं का? झालंय. आपण आता थोडंसं तेल टाकूया याच्यावरती. तेल तुमच्या आवडीनुसार टाकू शकता तुम्ही. असं थोडंसं तेल लावून घ्यायचं, कारण का आपल्याला बाजू पार्टी करून टाकायची आहे. एकदम एकदम मस्त. किती भारी फुगलंय पा. आता याच्यावर पण आपण 2 मिनिटं झाकण ठेवूया. जास्त तेल पण नाही लागत त्याला आणि काहीच नाही लागत. आता आपण चेक करूया परत दुसरी बाजू झाली का. वाह, काय भारी झालंय पा. वेगळीच नवीन दुसरी बाजू पण एकदम छान झालेली. तुम्ही कधी पण खाऊ शकता, दुपारी खाऊ शकता, सकाळी किंवा डब्याला पण देऊ शकता मस्त. आणि त्याला वेळ नाही लागत काहीच. अगदी झटकेपट रेसिपी होणार आहे. आपण काढून घेऊया. हे बघा बघा किती छान झालेलं आहे. खायला पण एकदम क्रिस्पी आहे. मी तुम्हाला मोडून पण दाखवते. तुमच्याकडे खोलगट पेन असलं ना तरी त्याच्यावर टाकू शकता, कारण का माझा हा उत्तर पेन आहे त्याच्यामुळं ते जास्त हे होत आहे. आपण आता अशा प्रकारे सगळं करून घेणार आहोत. अशा प्रकारे सगळे करून घेते. 2-2, 3-3 पळ्या तुम्ही टाकू शकता. आणि खोलगट पेन असलं ना तुमच्याकडं त्याच्यावर आणखीन छान होतं. तर हे उत्तर असल्यामुळं ते असं होत आहे. चालेल, अशा प्रकारे सगळे करते. हा, आता मी असे करून घेते सगळे. आपण याच्यावर झाकण ठेवून देणार परत. आपले झालेत आता करून सर्व. याला काय नाव द्यायचं ते काय मला माहीत नाही. याचं काय नाव आहे, याला काय म्हणतात? मनाने ती रेसिपी केलेली आहे मी. खूप छान झाली आणि टेस्टी पण झाली. एक खाऊन बघितलं मी. सर्व झालेत आपले. आता आता मी फोडून दवते तुम्हाला. काय छान झाले पा. बघा आतमध्ये एकदम जाळीदार आहे का. याच्याबरोबर तुम्ही नारळाची चटणी किंवा कोथंबिरीची चटणी कोणतीही चटणी करू शकता. आणि हे तिखट केलेलं आहेत मी त्याच्यामुळे याला काही गरज नाही आहे. पण तुम्हाला वाटलंच तर तुम्ही ती चटणी करू शकता. अगदी